वणी मुकुटवन बोरी राज्य मार्गावरील रस्त्याचे काम निकृष्ट आणि अर्धवट अवस्थेत असून ते पूर्णत्वास नेऊन काम सुरळीत व्हावे यासाठी झरी तालुक्यातील गणेशपूर येथील ग्रामस्थांनी मुकुटवन वणी मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. ठाणेदार गुलाब वाघ यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना स्थानबद्ध केले. यवतमाळच्या झरी तालुक्यातील गणेशपूर येथील ग्रामस्थांनी मुकुटवन वणी मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी बराच वेळ वाहतूक ठप्प झाल्याने ठाणेदार गुलाब वाघ यांनी 22 आंदोलकांना स्थानबद्ध केले. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत वणी मुकुटवन बोरी राज्य मार्ग 315 चे काम शारदा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे 27 नोव्हेंबर 2015 ला सुरू करण्यात आले. या मार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत 24 महिने होती, मात्र 24 महिने लोटूनही राज्य मार्गाचे काम अपूर्णच आहे. हिवरदरा ते खडकीपर्यंत 3 किलोमीटर मार्गावर पूर्ण गिट्टी बाहेर पडून आहे. यामुळे लहान मोठे अपघात होत असून प्रवासी त्रस्त झाले आहे. शेतीतील पिकांचेही धुराक्यामुळे नुकसान होत असून आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. याबाबत अनेकदा निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने आशिष कुळसंगे यांच्या नेतृत्वात मुकुटवन वणी मार्गावर गणेशपूर वासियांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. हिवरदरा खडकी या मार्गावर शिवसेना युवासेनेच्या वतीने आम्ही ते आंदोलन करतो आहे, कारण महिन्याभरापासून आम्ही या संबंधित रस्त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे, रस्ता व्हायला पाहिजे यासाठी निवेदनं दिलेत. पण या रस्त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन राहिलं, त्यांचं पिकाचं नुकसान झालं, यासाठी आम्ही या पद्धतीचं इथे रास्ता रोको आंदोलन केलं. माननीय पोलीस निरीक्षक साहेब वाघ साहेबांच्या मध्यस्थीने आम्ही आज हे आंदोलन इथे स्थगिती करतो आहे आणि येत्या 29 तारखेपर्यंत यांनी मीटिंगमध्ये काही तोडगा जर काढला नाही, शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानाची भरपाई दिली नाही आणि हा रस्ता त्वरित जर करण्याचं आश्वासन दिलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करू. यासाठी जेही काही या आंदोलनामध्ये नुकसान होईल याची सर्व जबाबदारी त्या संबंधित बांधकाम विभागाची राहील असं आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि येत्या 29 तारखेला मोठं उग्र आंदोलन शिवसेना युवासेना इथे करेल असं मी तुम्हाला तुमच्या चॅनल मार्फत सांगतो. आज खडकी ते हिवरदरा या रोडवर श्री आशिष कुलसंगे यांच्या नेतृत्वात या रोडला लागून असलेल्या 22 शेतकऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, रोडवर अपघात होत आहे. हा रोड तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा म्हणून या ठिकाणी आज रास्ता रोकोचं आंदोलन यांनी आयोजित केलेलं होतं. परंतु आम्हास यापूर्वी याची कोणीही कल्पना न दिल्यामुळे संबंधित विभागांशी आमची काही बोलणी झाली नाही, त्यामुळं येत्या 8 दिवसात संबंधित विभागांशी बोलून शेतकऱ्यांना हे पिकाचं नुकसान कसं मिळेल यावरती मी तहसीलदार साहेबांशी बोललेलो आहे, तर त्यांची लवकरच मीटिंग लावून काहीतरी यामधून तोडगा निघेल त्या पद्धतीने आम्ही पाठपुरावा करणार आहोत.